मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कार्यरत असलेल्या आशा वर्कर्सला कोरोना संसर्गजन्य महामारीच्या काळात केलेल्या कामाचा मोबदला म्हणून केवळ 1000 रुपये मानधन देण्यात येत आहे. तालुक्यात ग्रामीणमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण नेरपिंगळाई प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आढळून आले होते. यावेळी आशा वर्कर्सनी घरोघरी जाऊन जीव धोक्यात टाकून कुटुंबियांचे सर्वेक्षण केले होते. आशा वर्करचे मानधन वाढवण्यात यावे यासाठी आशा वर्कर्सनी एक दिवसाचा संप पाडला. ही बाब जिल्हा परिषद सर्कलचे सदस्य शरद मोहोड यांना कळताच त्यांनी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन आशा वर्करची सविस्तर चर्चा केली. तुम्हा भगिनींना या प्रकरणी न्याय मिळवून देईल असे आश्वासन दिले. तसेच 15 सप्टेंबर पासून माझी कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन सुद्धा यावेळी मोहोड यांनी केले. यावेळी नेरपिंगळाई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभम तट्टे, तिरपुडे, विजय बडासे प्रामुख्याने उपस्थित होते. दुसऱ्यांची जबाबदारी घेऊ, पण आमची जबाबदारी घेणार कोण आहे मग इथं? मला असं वाटते की आज शासनाने यांना आदेश दिले आहे की माझं कुटुंब माझी जबाबदारी, याचा सर्वेची पूर्ण जबाबदारी आशा वर्करवर दिलेली आहे. पण शासनानं याच्या आधीसुद्धा आशा वर्करपासून काम करून घेतले, पण त्यांना मानधन रुपी फक्त 1000 रुपये मिळाले. मला असं वाटते शासनानं बाकी डिपार्टमेंटला, ग्रामपंचायतला जो 15 युक्त आयोगाचा निधी येतो पुन्हा आदेश निर्गमित करून या आशा वर्करना मानधन द्यावं. मला असं वाटतं की 6 महिन्यापासून 1000 रुपये फक्त त्यांना मिळालं. त्यांच्यापासून काम खूप करून घेतात, पण शासन यांच्याकडे दुर्लक्ष करतात. कारण 1000 रुपयात कुठल्याच कुटुंबाचा पूर्ण होऊ शकत नाही, अशा वेळेस जर शासन यांना मदत करत नाही. मला असं वाटते आरोग्याची धुरा सांभाळणारी आशा वर्कर ही ग्राउंड लेवलवर काम करते, पण तिला सुद्धा मानधन नाही, एक शोकांतिका आहे. मला असं वाटते येणाऱ्या काळात, या कोविडच्या काळात, जर आशाला जर कुठलंही मानधन नाही, पैसे नाही, ते काम कशी करत? या समाजाच्या वृत्तीमुळे पाहत आहे की आशा ज्यावेळेस कुठल्याही सर्वे करायला जातात तिला नेगेटिव्ह थिंकिंग मिळतात, नेगेटिव्ह बोलतात, तरी सुद्धा ती आशा वर्कर कुठलंही भान न ठेवता, कुठलीही राग न ठेवता आपली जबाबदारी पूर्ण पाळते. आणि अशा वेळेस त्या आशा स्वयंसेविकेला, वर्करला कुठल्याच प्रकारचं मानधन शासन देत नाही. माझी शासनाला विनंती आहे की आशा वर्कर खूप काही काम करून राहिली पण त्यांना मानधन नाही, तरी शासनाने यांच्या मागण्या पूर्ण कराव्या. आणि मी जे यांच्याकडे आज आलो होतो, या आशा वर्कर आज धरणे आंदोलनात बसलेले आहे की जोपर्यंत आम्हाला मानधन देत नाही, आमचे पैसे आम्हाला देत नाही, तोपर्यंत आम्ही काम करत नाही. तरी मी यांना विनंती करत आहे की या कोविडच्या काळात कुठल्याही आरोग्य विभागाचा डॉक्टर असो, आशा वर्कर असो, नर्स असो, त्यांनी यावेळेस कुठल्याही प्रकारचं धरणे आंदोलन करणं हे चुकीचं आहे. कारण तुम्हीच आहे ते समाज एक चांगलं राहू शकते, तुमच्या भरसावर आज समाजाचं आरोग्य चांगलं राहते. अशा वेळेस जर तुम्ही आंदोलन केलं तर मला असं वाटते समाजाची, आपला आरोग्य विभाग खूप ढासळल. माझी विनंती आहे तुम्हाला, माझ्या शब्दाला विनंती करतो तुम्हाला मी की तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करा. आणि येणाऱ्या काळात तुमची पूर्ण मागणी मी जिल्हा परिषद मध्ये शासनापर्यंत पुरवेल एवढीच माझी विनंती आहे. आणि तुमचं तुमचं काम चालू ठेवा, माझ्या मानधन मला असं वाटते. संजय गारपवार सह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी.